डंगे ड्राइव्ह प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अग्रवाल सह 6 आरोपी सोमवारी जामिनासाठी अर्ज करणार. पुण्यातील अपघातानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात. अपघात प्रकरणावर बारकाईने नजर, विरोधकांच्या आरोपांना उत्तर. डोंबिवली स्फोटाप्रकरणी अमुदान कंपनीचा मालक मलय मेहतासह दोघांना अटक. स्फोटामध्ये आणखी काही जण अडकल्याची भीती. परळीत फेर मतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. बूथ कॅप्चरिंगचा प्रकार झाल्याचा आरोप. शालेय अभ्यासक्रमात आता मनुस्मृतीचे धडे. मनाचे श्लोक आणि भगवद्गीताही शिकवणार. सूत्रांची माहिती, दलित संघटनांचा मात्र विरोध. राज्यात 73% भागात दुष्काळ सदृश परिस्थिती. सरकार काय करतं, शरद पवार यांचा सवाल. तर दुष्काळावर राजकारण करू नका, फडणवीसांचा पलटवार. लोकसभेचा निकाल लागताच मुंबईतली दारू विक्री खुली होणार. आहार संघटनेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय.